मोकळे से खुले आभाळा दिवाहणारे नदी उन्हाळा कृपा वसाची सर चिंबा तिरी ऋतूंचे सारे रंग मला माझा बिझनेस चालवण्यासाठी एका पार्टनरची गरज आहे. सो मी तुला माझ्या बिझनेसमध्ये पार्टनरशिपची ऑफर देतोय. तुझं काय म्हणणं आहे सांग. हा डिसिजन घ्यायला प्लीज तू मला मदत करशील. रॅदर तूच घ्या डिसिजन. मी घेते. पार्टनरशिप ऍक्सेप्ट करू नकोस. अगं काव्या तू वेडी आहेस का? काही काय बडबडतेस? तू हिचं अजिबात ऐकू नकोस. तू काय आयुष्यभर माझं कॅफे सांभाळणार आहेस? तुला जर हा बिझनेस करेक्ट वाटत असेल तर जरूर कर. राघव आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू अभिला त्या डॉनल्ड सोबत बिझनेस करायला सांगतोयस? ही इज अ सेडिस्ट. तो वापर करून घेईल अभिचा. नाही असं काही नाही करणार तो. अगं तो आता सुधारतोय. काल नाही का आपल्याकरता किती मस्त जेवण बनवलं होतं. मग आणि बेसिकली त्याचा प्रॉब्लेम काय आहे की त्याच्या घरात हे तिघं राहत आहेत म्हणून त्याला त्यांचा प्रॉब्लेम आहे. माझा काय संबंध आहे? माझ्याशी का वाईट वागेल तू? नाही का? आर यू गेटिंग इट? तरी ऍक्सेप्ट करू नकोस. काव्या तू तू काय बडबडतेस? काही अगं त्याचा डिसिजन त्याला घेऊ दे ना. त्याच्या करिअरचं त्याला बघू दे. तू का अभ्या हे बघ आम्ही तुझ्या बाबतीत डिसिजन घेण्यापेक्षा ना तुझा डिसिजन तू घे. शांतपणे विचार कर. नो हार्ड फिलिंग्स. हे पण जे काही करशील ना ते नीट विचार करून कर. ओके माझा डिसिजन मी तुला कळवतो. वेळ घेतो आणि मग कळवतो. ओके थँक्यू बाय. हो सर 10 मिनिटात पोहोचेल सर. सर हो सर उशीर होणार नाही सर. डोंट वरी. हा ओके ओके ओके. अरे यार हा हॅलो. हा कुठे पोहोचलायस? व्हॉट तुला तू अर्धा तास लागणार? तू मूर्ख आहेस का? अरे मी कस्टमरला कमेंट केलं की तू पोहोचणारच म्हणून. ट्रॅफिक आहे म्हणजे मग उडत दे हवं तर. मला कारण नको. तू इकडे मला 5 मिनिटांमध्ये हवं आहेस. लवकर पोहोच प्लीज. ओके काय रे श्रीकांत काय झालं एवढा चिडलेला का दिसतोयस? हा डिलिव्हरी बॉय ट्रॅफिक मध्ये बसलाय. मला म्हणतो की मला पोहोचायला तू अर्धा तास लागेल म्हणून. कळत नाही काय करू. अरे एवढंच ना कशाला टेन्शन घेतोयस? दे मला दे ऍड्रेस मी जाऊन डिलिव्हरी देते. ए थांब 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 तू नको करू डिलिव्हरी. तो मुलगा आला की करेल. अरे ठीक आहे मग होऊ दे तुझ्या कस्टमरला डिफिकल्टी. मार्केटमध्ये तुझं नाव खराब होईल रेप्युटेशन गमव. मला काहीच प्रॉब्लेम नाही. काय श्रीकांत रे मी सुट्टी तुला मदत करायला घेतली ना तर दे ना मला. मी जाऊन देऊ ना तिला डिलिव्हरी. अगं कशा बाहेर ऊन किती पाहिलंस का तू? हो ऊन आहे ना. खूप ऊन आहे मॅडम. मी संध्याकाळी जा ना हवं तर. अहो संध्याकाळी जाऊन कसं चालेल मिस्टर विनय? त्यांना आत्ता डिलिव्हरी हवी आहे 10 मिनिटात. आणि श्रीकांत मी चालत नाही चालली मी रिक्षानी चालली आहे. थांब जरा मला विचार करू दे प्लीज. अरे विचार करत बसलास तर तिकडेच 10 मिनिटं जातील असं. ए थांब 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 आकांक्षा थांब थांब. काय करतेस? थांब ना. नाही मी नाही थांबणार. मी चालली आहे. उशीर होतोय कस्टमर चिडे. थांब ना म्हणून सोबत मी येतो म्हटलं तुला. थांब येतो. अरे मग तुझ्या ऑर्डर्स तर काय? सोपं आहे का मी फोन बंद ठेवेन आणि त्या ऍपवाला मी कळवेन की करंटली क्लोज फॉर डिलिव्हरी म्हणून. हे बघ मला माझ्या कस्टमरची क्वांटिटी वाढवायची आहे पण क्वालिटी टिकवून. सो प्लीज आता आपण यावर फोकस करूया. ओके चल लगेच निघूया. एक मिनिट मला जरा वेळ दे. उशीर झालाय. चल चल त्याला कमिट केलंय का मी? लवकर 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 चल. चप्पल कुठे माझी? चल चल रे. कस जमत याला हे सगळं?
करू का शाल मल्लीला फोन? नाही नको, काय करू? नाही नाही, फोन करतोच. तीच एक व्यक्ती आहे जी मला राईट डिसिजन घ्यायला मदत करेल. क्षणापासून मला तुझी आठवण येते, पण फोन फक्त आत्ता केला. तू राहूच दे, एवढी आठवण जर तुला माझी आली असती ना तर इथे माझ्यासोबत आला असतास. बरं झालं नाही आलो. काय नाही म्हणजे अगं तसं नाही, म्हणजे मला जे म्हणायचंय ते तसं नाही. तसं नाही तर मग कसं पटकन बोला मी ते. हा म्हणजे गोष्ट होती असंच, मला असं सुचलं सांगावं असं, वाटलं सांगावं असं. लगेच काय ते बोल, मला सांग काय म्हणायचं काय होतं तुला, पटकन बोल. हा मी ते सांगतोय, म्हणजे काय झालं. म्हणजे काय बोल लवकर. ते बघ अभी मी चेहऱ्यावर फेस पॅक लावलाय, फेस पॅक त्यामुळे मला खूप बोलता येत नाहीये, तो सुकलाय. क्रॅक्स जातील अभी, पटकन बोल, पटकन पटकन पटकन. ओके बाय, लव यू. ओके लव यू टू, मिस यू. काहीच उपयोग झाला नाही. एवढ्या वेळात 20-20 मॅच संपते, उपोषणाला बसलेली माणसं उपोषण सोडून उठतात, कामावर गेलेली माणसं घरी परत येतात, हा कुठे राहिलाय? फोन पण बंद केला यार मी. अरे त्याला विचार करायला वेळ हवा होता म्हणून बाहेर गेलाय तो. कसला विचार करतोय तो, मॅडम बरोबर फिरत असेल. अरे काही काय बोलतोयस, तो कशाला आकांक्षा बरोबर फिरेल? अरे कारण तो माझ्या समोरच आकांक्षा मॅडम ना घेऊन ऑर्डर डिलिव्हर करायला गेलाय. काय अभिने श्रीकांतला जॉईन केलं सुद्धा? अभिमान त्याचा काय संबंध आहे इथे? तू नक्की कुणाविषयी बोलतोयस? ए मॅडम आणि डोनाल्ड रे आपला. काय झालं? काही नाही राघव, कम टू थिंक ऑफ इट मला नाही वाटत की अभि डोनाल्डची ऑफर ऍक्सेप्ट करेल, कारण का याच्यात पहिली गोष्ट म्हणजे अभिचं नुकसान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कळणं इतका अभि मॅच्युअर आहे. सुम्या बघ, मला माहित नाही तो आज काय डिसिजन घेणार आहे, पण तो जो काही डिसिजन घेईल ना त्यात आपण त्याला सपोर्ट करणार. भले तो श्रीकांतच्या बाजूने का असे ना सुम्या. ओके एक मिनिट, तुम्ही हे काय बोलताय मला जरा कळेल का? मला काहीच माहित नाही. ऐक, अमेरिकेहून आल्यापासून पहिल्यांदा इतकं चाललंय मी. अरे मॅडम कुठे गेला होतात तुम्ही? ऑर्डर डिलिव्हर करायला आणि मग पार्ल्यात बिझनेस साठी सर्वे करत होतो. एवढा वेळ? हो का? त्याला काही काम नाहीये ना आता, त्याचा घरी बसून बसून वेळ जात नसेल म्हणून तसा प्रश्न विचारतो. एनिवे तू जा ना, आराम कर ना, खरंच जा, मी येतो, बघतो अजून काय ऑर्डर्स मिळतात का. ओके लवकर या, काकूंनी कडी खिचडी केली आहे. हो का? 0 मिनिटात बसतो, चल आलो मी. आमच्या जेवणाचं काय? ए यार बस काय मित्रा, हे उरले ते कोणाच आहे, तुमच आहे ना, तुम्हाला संपवायचं सगळं उरलेलं. एन्जॉय यार. यो अरे अरे वा श्रीकांत, राघव बरे झालं तुम्ही एकत्र सापडला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वेळ घेतलाय आणि फायनली माझा डिसिजन झालाय. फॅन्टास्टिक, वेलकम पार्टनर.
आ गले लग जा. मला खात्री होती तुम्हाला नाही म्हणणार नाहीस ते. तू हुशार आहेस रे आणि बिझनेस करता लागणाऱ्या सगळ्या क्वालिटीज तुझ्यात आहेत. तू बघ रे, तुझा बिझनेस असला वाढवतो ना आता. काय म्हणालास तू? बिझनेस वाढव. माझा बिझनेस? ए यार, आपला बिझनेस यार. काय माझा बिझनेस? सॉरी, आपला बिझनेस. हा बरं, तुला या एरियातल्या क्लायंटचा चांगलाच अनुभव आहेच. हो आहे ना. शिवाय तुझी कॅफेमधल्या कस्टमरशी पण पर्सनली ओळख आहे. आपण त्यांचा चांगला पुरेपूर वापर करून घेऊ. येस. आणि मला खात्री आहेच की तू सोबत आहेस म्हटल्यानंतर सावी फूड पार्ल्यापासून संपूर्ण मुंबईमध्ये पोहोचायला फार वेळ लागणार नाही. काय? अरे अभी तो सुरुवात आहे भाई. अभी तो अभी की सुरुवात आहे. एक मिनिट, तुम्ही नक्की काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. अगं, मी अभिमानला माझ्या बिझनेसची पार्टनरशिप ऑफर केली होती आणि त्याने ती ऍक्सेप्ट केली. काय? वाव, मस्तच. पर अभी आपण उद्या सकाळपासून कामाला सुरुवात करतोय. ओके, चलो मिलते. गुड नाईट, काळजी घे. ओके, गुड नाईट, बाय. स्वीट ड्रीम्स. या, चलो बाय, टेक केअर. बाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे डार्लिंग. येस 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 येस. आता तरी व्यवस्थित ह्याच्याबरोबर काम कर, धरसोड करू नकोस. मी आता काका. थांब जरा, श्वास घे. काय करतोय श्रीकांत? काका, काकू, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. एक गुड न्यूज आहे. काय ग? सांग सांग. गुड न्यूज आणि प्रेम पट दिशे व्यक्त करावा माणसं. ओके ओके, सांगते. श्रीकांतनी एक बिझनेस पार्टनर ठेवलाय. तो अनुभवी तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ओळखीतलं आहे. अगं कोण ते तर सांग. कोण रे? अभिमान. हा, आजपासून अभिमान श्रीकांत बरोबर काम करणार आहे. खरंच? येस. हे एकदम उत्तम झालेलं आहे. मला ना जरा सुरुवातीला टेन्शनच होतं, हा एकटा कसं काय सगळं सांभाळणार. घ्या, बघितलं. म्हणजे कोणतरी सोबत असलेलं बरं असतं ना रे बाळा म्हणून. पण आता अभिमान आहे म्हटल्यानंतर काही टेन्शनच नाहीये. राघवचा कॅफे किती उत्तम सांभाळतोय ना तो. हो. आणि त्याच्या अनुभवाचा उपयोग तुला तर तुझ्या बिझनेस मध्ये होईल. हो ना आई, मी असंच कोणालाही सोबत घेत नाही. मी फार विचार करून निर्णय घेतो जो मी घेतलाय. श्रीकांत, अभिमानला बिझनेस पार्टनर करून घेताना नेमका काय विचार केलास कळेल का मला जरा? घ्या. नाही म्हणजे तुझ्या हॉटेल मॅनेजमेंटच्या ग्रुपमधले बरेचसे मित्र आहेत तुझे, त्यांच्याशी बऱ्यापैकी जमत सुद्धा तुझ. मग ते सगळे सोडून अभिमानच का? कारण मला मैत्री करायची नाहीये, मला बिझनेस करायचं. त्याकरता अभिमान परफेक्ट आहे असं मला वाटत. अगं, तो राघवचा कॅफे एकटा सांभाळतो, तेही इतकं उत्तम की तो नसताना कधी प्रॉब्लेम येत ना कॅफेमध्ये. त्याचे मॅनेजमेंट स्किल, व्यावहारिक नॉलेज उत्तम आहे, सुपर आहे. आणि हा, शिवाय कॅफे पार्ल्यामध्येच आहे आपला, त्याला इथल्या मार्केटची चांगलीच आयडिया असणार, त्याचे चांगले कॉन्टॅक्ट आहेत. मग इतकं सगळं असताना अभिमान का नको कळेल का मला? कारण तो सुमित, राघव आणि विनयचा मित्र आहे. आणि या सगळ्यांना गेल्या काही दिवसात तू घराबाहेर काढायचा प्रयत्न करत होता. त्यावेळी सुद्धा मला भीती वाटते की तुझं हे सगळं करण्यामागे असाच काहीतरी उद्देश असतो. सगळं सुरळीत चाललंय तर कशा लोक जुन्या विषय तुम्ही उकरून काढताय? बाबा जरा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी अभिमानला सोबत घेतलंय तर टॅलेंट पाहून घेतलंय, बाकी तर कशा तर काहीच संबंध नाहीये. हा, आणि मला त्या मुलांपेक्षा माझा बिझनेस जास्त महत्वाचा आहे. हे खरंच असंच सगळं असे ठीक आहे, चांगलंच आहे. हा बाबा, जरा एक रिक्वेस्ट करायची होती. आपला मुलगा नेहमी चुकीचा वागेल ही शंका जरा मनात ना बाहेर काढता येते का बघ ना प्लीज.
प्रयत्न करून बघा ना. आई चला का जेवण जेवूया. काय केलंयस? कढी केलीस का? ओह कसला सुगंध येतो यार. हो ना. अगं तू जर याच्यात ना आवडत ना म्हणूनच. थांब ना, काय करायचं? मी बरोबर केलंय, तू त्यात काय घालू नक्की. हो साबण बघ. खायचं का उरलेलं जेवण? आपण डोनाळनी ताजा स्वयंपाक केलाय का कालचंच ठेवलंय आपल्याला उरलेलं? आजपासून डोनाळनी श्रीकांत म्हणायचं का? त्याचा पार्टनर आपल्या बरोबर बसलाय, जाऊन सांगेल त्याला, मग कळेल तुला. अरे सॉरी 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 सॉरी. काय बोलता तिने? मी त्याचा बिझनेस पार्टनर, लाईफ पार्टनर नाही. आणि आमच्या पार्टनरशिपमुळे आपल्या मैत्रीत बदल झालेला मला चालणार नाही. अरे सतत बदल व्हायला आपली मैत्री म्हणजे काही क्लायमेट आहे का? करेक्ट बोलतोय. हा त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस, आपल्यामध्ये काही बदल होणार नाहीये. पण अभी श्रीकांत पासून ना तू जरा जपून राहा. ग्लोबल वॉर्मिंग आहे म्हणजे काय? घाबरू नका, ट्रस्ट मी. हे बघा, घराघरात जशा बायका बिघडलेल्या नवऱ्यांना हँडल करतात ना, तर व्यवस्थित हँडल करतो मी त्याला. आणि मुळात हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये होता म्हणूनच त्याचे दुर्गुण माहीत असून सुद्धा मी त्याच्यावर पार्टनरशिप केली की नाही. मग आणि तसंही ह्या पार्टनरशिपचा फायदा आपल्या सगळ्यांना काय? आपल्याला काय फायदा याचा? काय फायदा काय आपला? सांगतो सांगतो. आता मी त्याच्याबरोबर असणार तर मी काळजी घेईन ना की रोज तुम्हाला नवीन नवीन ताजं ताजं जेवण मिळेल. अभ्या प्लीज तेवढं बघ. अस का भाई? कारण काय, जेवण चांगलं असलं तरी तू उरलेलं जेवण म्हणाला, त्यामुळे खायचा मूड होत नाहीये. करेक्ट बोलतोय. ते तर तू बघच. आणि त्याला हे सांग की सकाळपासून किचन ऑक्युपाय करू नकोस. तू बघितलंस ना त्याला चहा पण नाही घेता आला रे आपल्याला. त्याला ते सांग नक्की. डन. आणि हा महत्वाचं म्हणजे त्याला जमेल तितकं आकांक्षा मॅडम पासून लांब ठेव. हा काय झालं तुला? ना आकांक्षा मिनिया झालाय सतत आपला. आकांक्षा आकांक्षा आकांक्षा, तू दुसरा पण विचार कर काहीतरी. या व्यक्तीला आकांक्षा शिवाय काहीही दिसत नाहीये. काय तर काय? परवा किचन साफ करायला लावलं आम्हाला तिच्या पायी. मग काय? कधी? त्या दिवशी. ठीक आहे ना. मग काय? ठीक आहे. आता आवडते आकांक्षा त्याला. आवडते आवडते ना. काय ते सांगून टाकलं तिला पटकन, म्हणजे त्या श्रीकांतचा विषय कायमचा संपेल. बाबा राघव बोलले. करेक्ट आहे विन्या. होऊन जाऊ दे आता. होऊन जाऊ दे आता. कमॉन आता. कमॉन व्यवस्थित. कमॉन आता. कमॉन कमॉन. अरे लाव का नाही थांबायचं. आहेस तू तरुण, घे तिला विचारून. येऊ दे बिल, कारण दिलेस तर तिला दिल. अरे काढ. अरे मी सांगतो. अरे मोबाईल. खरंच सांगू? खरंच बिंदास. काल जा मंदी मंदी हात जी. आत्ता नको ना प्लीज. आत्ता माझ्याकडे नोकरी नाहीये. बरबाद झालं जी. कसला डरपूक आहे रा. माती रे हा. नोकरी झाली याचा काय संबंध आहे? मी याच्या मोबाईल वरून तिला मेसेज करतो. अरे नको नाही वाटणार. मेसेज याच्या नावाने केला का तुझ्या नावाने केला? चेक कर रे एकदा. कवी नाही का? चेक कर. कोणी खुल्ली? आता याला उरलेलं जेवण पण गोड लागेल. चेंज इज पॉसिबल. काय अचानक स्माइल?
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या क्या खुशी है जिसको छिपा रहे हो। अरे काही नाही, सहज सब काही नाही, इतकं छान गाणं म्हटलं मी, काय कौतुक दाद काहीच नाही। हा आणि विनाकारण हसायला तू काय वेडी नाहीयेस नाही का, त्यामुळे पटकन सांग का हसलीस। अरे आज पहिल्यांदाच मिस्टर विनयचा गुड नाईट म्हणून मेसेज आलाय। खर तर ते विनाकारण कधी मेसेज करत नाही, पण आज पहिल्यांदाच गुड नाईट असा मेसेज केलाय म्हणून हसवलं। तू काय सध्या बेकारच आहे, आता टाइम जात नसेल म्हणून ना तू तुझ्यावर टाइमपास करत असेल। काय त्याला मिस्टर विनय काय म्हणतेस तू, तुला त्याला नुसतं विनय असं म्हणता येत नाही का। नाही मी अशी थाक मारते त्यांना। हो का, बर नाही मग मला सुमितला किंवा राघवला मिस्टर सुमित किंवा मिस्टर राघव किंवा मला मिस्टर श्रीकांत असं म्हणत नाहीस ते, आणि त्याला मिस्टर म्हणायला तो काय तुझा नवरा आहे का।